के कृपा पात्र शरण से विभूषित श्री श्री गजराट महामंडळ स्वामीजींचा आगमन व्यासपीठाकडे होत आहे. सर्वांनी वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. सर्वांनी वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. बाबाजींचा आगमन व्यासपीठाकडे होत आहे. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलींच्या कृपेने चालत असलेला आपला हा सत्संग सोहळा आता या सत्संगाचा पाचवा दिवस त्याकरता राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु मौलिकगिरीजी महाराज यांची कृपा पात्र शनंत विभूषित श्री श्री कदराट महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आखाडा परिषद त्रिपुरा करायचे आहे. जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करत आहे. बाबाजींच्या हस्ते गुरु माऊलींच्या चरणांचं पूजन होत आहे. ध्यानी जनार्दन मनी जनार्दन जनार्दन मंगल मूर्ती मारुतनंदन मंगल मूर्ती मंगल मूलन कंदन बाबाजींच्या पालखीचं पूजन स्वामीजींचं पूजन आणि संत पूजन करून घ्यायचे. सर्वांनी वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करत आहे. बाबाजींच्या चरणाचं पूजन ममरज भाऊ यांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी पुनरुपी एकदा वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वामीजींचं स्वागत करायचं आहे. बाबाजींचं पूजन भक्त मंडळाच्या वतीनं होत आहे. गुरु महाराज
हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय ध्यान धारणा धर्म निष्ठा ध्यान धारणा धर्म निष्ठा शिकवन दिदली दिव्य दैवता शिकवन दिदली दिव्य दैवता शिकवन दिदली देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षं एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासराना शिवचंद्रमौळि पनिंद्रमाता मुकुटी जड़ाली कारुण्य सिंधु भव दुख हरी तुजवीन शंभो मज को नारी सर्व मंगल मांगल्ली शिवी सर्वार्थ साधिके शरण्यी त्रंबके गौरी नारायणी नमस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॐ नमः पार्वतीपते हर हर गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 नंद निरंजन सत्गुरु जगदर्शन स्वामी महाराज
थोडासा आज कमी वाटतोय सर्वांनी सद्गुरु स्वामी महाराज की जय बोलो नर्मदेश्वर भगवान की जय पिनाकेश्वर भगवान की जय बोलो त्र्यंबकेश्वर महाराज की जय सब संतन की सनातन धर्म की संकट मोचन हनुमान की श्या बलरामचंद्र की कुंडलिकावर देव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सर्वांनी दोन मिनिट भजन करू हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगी मलार हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगी हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगी हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगी काशी विश्वनाथ गंगी काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांनी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन ओ सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जय हो जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 अक्षरे चारो अमा भक्तांचे मायेर 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 अमा भक्तांचे मायेर जनार्दन अक्षरे चारो अमा भक्तांचे मायेरा अक्षरे चारो अमा भक्तांचे मायेरा जनार्दन अक्षरे चारो अमा भक्तांचे मायेरा जनार्दन अक्षरे चारो अमा भक्तांचे मायेरा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव सर्वांनी कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण
स्वामी गुरु माऊलीच्या कृपेनं अखंड हरिनाम सप्ताह वर्ष सहावे विशेषतः नेडोंगरी ग्रामस्थ वृंदावन नगर आणि समस्त ग्रामस्थ मंडळ भक्तमंडळ भाविक भक्तगण माता भगिनी आपण सालाबादाप्रमाणे हा कार्यक्रम करतो. आम्हाला सुद्धा न्याय डोंगरीमध्ये जनार्दन स्वामींच्या कार्याचा खऱ्या अर्थानं न्याय मिळतो. लक्षात ज्ञानाचं तर आहेच आनंद, परंतु जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेली पवित्र नगरी आहे. या नगरीची जरी आम्हाला येऊन धूळ जरी लागली तर जन्म जन्मी आ बहु पुण्य केले जन्म Oh, yeah.
नावाचे सुकृत आहे तेव्हा हे आपल्याला हा आनंद प्राप्त होतो आम्ही सुद्धा अगदी खुश असतो नेधर अधिक मास आहे ज्याला पुरुषोत्तम मास म्हणतात आणि विशेष म्हणजे ज्याला मल मास म्हणतात आणि आपल्या आपल्या भाषेत म्हणजे दुष्काळात त्यारवा महिना म्हणतात आपण तर अवघडच आहे आपली भाषाच अवघड आहे आपण काय म्हणू सांगतच येणार नाही आपण काय म्हणतो दुष्काळात त्यारावा महिना वास्तविक तसं नाही आहे हा महिना त्यामुळेच रडत गेला भगवंताकडे दारात गेला देवा अरे माझ्या नावानं सगळेच रडतात मला स्थान दे मला कुठंतरी स्थान दे देवा देवाने सांगितलं नको रडू बाबा माझ्या दारात आतापर्यंत कोणी रडलंच नाही तू का रडतोस काय रडण्याचं कारण आहेस आणि म्हणून श्रावण महिन्याच्या आणि अधिक महिन्यामध्ये हा 19 वर्षांनी योग आलेला आहे हा जो योग आला 19 वर्षांनी आली ही पर्वणी फार मोठं भाग्य आहे आणि म्हणून आम्हाला हा जो आनंद वाटतो आम्ही सुद्धा जनार्दन बाबांच्या गाडीत बसून या नयडोंगरीमध्ये आलेलो आहोत आणि म्हणून जनार्दन बाबा या नयडोंगरीत मिरवणूक तो आनंद तो परमानंद ह्या भागात ह्या गावात पाहिलेला आहे आणि तोच आनंद आपल्या अंतकरणात कायम प्रगट राहावा त्याच्यासाठी आम्ही येतो तुझ्या नामाची रे नामाची रे झुळ झुळ वाहे गंगा भाग्य उजळले उजळले पावन केले संता किती किती आनंद रे आनंद रे सगोदर गुरुराया आनंद रे आनंद रे साधु सद्गुरुराया किती विशेष हे बालगोपाल आले आणि त्यांचीच गरज आहे आपल्याला बरोबर उडेल बल्बाची काय गरज आहे नाही जास्त उडेल बल्ब नाही ते लई गरजेचे एका ठिकाणी असं झालं एक लग्न होतं आणि तरुण पिढीने ठरवलं समोरच्यानी असं ठरवलं की आमच्या लग्नामध्ये एकही वृद्ध नको कोणी मुलीच्या बापाने आता सगळे म्हणे लग्नाला जर म्हातारे माणसं नसेल तर मजाच काय लग्नाला काय मजा आहे त्या लग्नात जाण्यात अर्थच काय नाही नाही म्हणे आमच्या मुलीला जो मुलगा करणार आहे ते फक्त तरुण पिढी येतील अजिबात म्हातारे येणार नाही एक नाना होतं ते मला येऊ द्या रे परव बाबा अहो चांगले इकडून तिकडून तर जमतच नव्हतं 5-25 प्रदोष केले दातेगावच्या डोंगरावर गेलो इकडं जाय तिकडं जाय कसं तरी जमलं हे आणि तुम्ही आले तर सगळं नासून जाईल येऊ नका अरे परवा मी गपचित कोपऱ्या कापऱ्यात बसून येतो पण येऊ द्या मला नुसते तुम्हीच नका जाऊ येऊ द्या मला येऊ द्या त्यांनी सर नाना पण तुम्ही तिकडं काही गडबड करू नका बरं का सांगितलं काही हरकत नाही मी काही गडबड करणार नाही आणि तेवढ्या वेळात तिकडनं आली ते सगळं आणि तेवढ्या नवरीच्या बापानं सांगितलं ही नदी भरून चाललेली आहे ही नदी खाली करायची आणि हिच्यात जेवढी नदी भरून चालली तेवढी दूध वाहून दाखवायचं आता ही तर डोक्याचे फुके झाले तरुण पिढीची त्यांना वाटलं ही नदी आहे ही खाली होणार कधी दूध भरून पाठवणार कधी नानाने सांगितलं काही घाबरू नका मी त्याचसाठीच आलेलो आहे म्हणजे किती गरज राहते तुम्हाला काही डोक्याचा पत्ता म्हणे नाही मग थांबा सांगितलं जा नवरीच्या बापाला एक निरोप द्या म्हणे काय अगोदर तू नदी खाली कर नंतर आम्ही काय करतो दुधाने गंगा भरून देतो नदी खाली होत नाही किती गोड सांगितलं त्याच्यानंतर नवरीच्या बापाने ओळखलं की अरे मुलांना ही बुद्धी होणार नाही कोणीतरी बुजुर्ग असलंच पाहिजे आणि ओळखलं तर खरंच एक नाना येऊन बसेलच होत म्हणून नानाची गरज आहे लक्षात घ्या वृद्ध माणसाचीही गरज आहे आणि त्यासाठी आपण म्हणतो ना वृद्ध माणसाची सेवा करणं म्हणजे तपाईची सेवा करणं आहे म्हणून आपल्याला जसे लेकरांना हा संस्कार देण्यासाठी हा सप्ताह आहे हे लेकर फार गरजेचे आहे
यांना लहानपणी जर गोडी लागली ना तर काय सांगा तुम्हाला, नाही तर रस्त्याने जर विचारलं हे पोरं असे रस्त्याने आम्हाला खूप भेटतात, अक्षरशः गाडी अडवतात काही काही ठिकाणी, बाबा दर्शन घेऊ द्या दर्शन घेऊ द्या. पण प्रश्न जर विचारले त्यांचे तर तुम्ही म्हणाल बाबा काय प्रश्न राहते यांचे एकाएकाचे. आणि म्हणून काय भक्ती ज्याच्या वाटा मज दावाया सुबटा, हनुमंतराय भक्तीची वाट दाखवतात. ममराज भवन ते म्हणे बाबाजी तुम्ही कमीत कमी 7 दिवस देत जा, आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदा नेडोंगरीमध्ये कुठ्यात मुक्कामी राहतोय, नाहीतर इथून नाही जालन्यावरून सुद्धा अपडाऊन केलेले सकाळच्या विधीसाठी. परंतु ह्यावेळेस अधिक मास आला आणि अधिक मासाचं फार महत्त्व आहे बाबा, नामस्मरण करा, दीपदान करा आणि विशेष म्हणजे तुळशीची माळ गळ्यात घाला, त्याचा जर स्पर्श आपल्या शरीराला झालो किंवा रुद्राक्षाचा एक रुद्राक्ष तरी गळ्यात घाला, त्याही पेक्षा एक काष्ट तुळशीचा यज्ञाच्या हवनामध्ये ह्या महिन्यात टाका, घरातली सगळी दरिद्री निघून जाईल. त्याही पेक्षा अजून सांगतो की तुळशीचं महत्त्व किती आहे, तुळशीला एवढं महत्त्व आहे की त्या तुळशीचं एक पान आपल्या मुखात गेलं तर काय सांगावं. म्हणून तुळशीचं महत्त्व गात असताना एका कथाकाराने तर एवढं वर्णन केलेलं आहे त्याचं. आपल्याला वेळ कमी आहे, लेट आलो आम्ही थोडंसं, उद्या मात्र जास्त वेळ घेणार आहोत, उद्या मात्र 9 ते 12 वाजेपर्यंत करू लागलं तर, परंतु आज लेट आल्यामुळं फक्त चिंता नाही. मारुतरायाच्या जीवनामध्ये असंच झालं, चरणाजवळ बसलेले होते, काही काही लेकर चरणाजवळ येऊन बसतात, आम्ही सुद्धा बाबाजींचे बाबाजी असताना बाबाजीचे पाय दाबताना चरणाजवळ बसायचो. काही काही लोक म्हणे काय किती मोठा अडथळा आहे, चरण सोडायलाच तयार नाही मारुतराया. काय झालं, मारुतराया चरणच सोडित नाही, आपल्याला दर्शनच होत नाही. मारुतराय फार मोठा अडथळा आहे. कोणाला सांगितलं, भरतजीला, भरतजीने सांगितलं मी नाही बोलणार, शत्रुजी नाही मी नाही बोलणार, लक्ष्मण सांगितलं मी अजिबात बोलणार नाही. कोण बोलल मारुतरायाला, आणि मारुतरायाला सांगायचं आहे की तुम्ही चरण सोडा आणि बाजूला व्हा, शक्य नाही? नाही नाही मी हे बोलूच शकत नाही. मग सीतामाई म्हणे मी बोलते. सीतामाई आली पुढं, सीतामाई पुढं आल्यानंतर सीतामाईने सांगितलं मारुतराया म्हणे काय आजपासून नो एंट्री. मारुतरायाला, आता मारुतरायाची कोणी नो एंट्री करील का, जगात आहे का असं कोणी ज्याने भक्तीची वाट दाखवली, ज्याने रावणाच्या लंकातून परत भक्ती घेऊन येणारा आणि भक्तीचा शोध करणारा, त्याची भक्तीची वाट कोणी आडू शकतो का, शक्य आहे का कधी असं? तरी मारुतरायाला सांगितलं मारुतराय उद्या नो एंट्री. मारुतरायाला सांगितलं ठीक आहे. म्हणून सगळे जण आले, प्रभू रामचंद्राच्या चरणाजवळ बसले. फार गोड आहे दृष्टांत, पण ज्याच्या चरणाची अपेक्षा होती, ज्याच्या चरणाजवळ जे बसत होते, त्या प्रभूने विचारलं अरे माझा मारुतराया कुठे आहे. आणि खरं सांगू का, कोणी नाही आठवण काढली तरी चालेल, पण देवाने आपल्या एकदा तरी आठवण काढली पाहिजे माहिती. आपण नाही मंदिरात गेलो तरी चालेल, पण देव आपल्या घरी आला पाहिजे. सौतम महाराजांकडे आला, तुमच्याकडे जनार्दन बाबा देवच होते ते आले, बरोबर आहे की नाही? म्हणून गरजेचं आहे, खूप खूप गोड आहे, जेवढं घेतील तेवढं आलं तुमचं, अधिक मासात अधिकश अधिक फलम मिळालं, तुम्हाला भाग्य आहे. म्हणून ज्यावेळेस सीतामाई आता सगळे म्हणू लागले की प्रभू तुम्ही ज्यांची आठवण काढताय, हनुमंतराय बाहेर उभा आहे,
त्या आत्मधी त्यांना प्रवेश नाहीये. भगवंताच्या डोळ्यात पाणी आले. एक प्रसंग आहे, फार गोड प्रसंग आहे आणि सांगा वाटतो तुम्हाला की जनार्दन स्वामी ज्या वेळेस त्र्यंबकेश्वरच्या आश्रमात होते आणि त्र्यंबकेश्वरच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा होती, हृदयेश्वराची, बाबाजींच्या मंदिराची. बाबाजींनी सांगितलं ब्राह्मणाला चुलबन लावत न. काय सांगितलं? एकाही ब्राह्मणाने घरी जेवायचं नाही, सगळे लेकर बाळासह ते बी साधं जेवण नाही, पाची पक्वान्नाचं जेवण ते म्हणाल ते. बाबाजी ते प्रसन्न होते सगळ्यावर. ब्राह्मणाला जे पाहिजे ते जेवायला द्यायचं. आणि अंदर सुलचे त्या काळात स्वयंपाके असायचे यज्ञासाठी, अनुष्ठानवाल्यांसाठी, असं सगळं चाललं, आनंदानं चाललं. पाची पक्वानाचं जेवण सगळं थाटमाटात, ब्राह्मण एकदम तृप्त झाले. आणि ब्राह्मण तृप्त झाल्यावर काय कमी पडणार आहे? ब्राह्मण, संत आणि भगवंत तीन लोक तृप्त झाले पाहिजे, आणि चौथी गाय आणि स्वतःची आई. लक्षात घ्या, एवढे पाच लोक फार महत्वाचे आहे. ब्राह्मण एवढे तृप्त झाले तरी एक जण आलंच बाबाजीकडं, त्यावेळेस काय काय खोडीचे राहतेच. बाबाजी म्हणे म्हणे काय काय रे भाऊ, काय म्हणणं आहो? सगळं नुसते नुसते तळून मळून खाऊ राहिले, गोड धोड खाऊ राहिले. तुम्हाला माहिती का मला डायबिटीस आहे. बाबाजी म्हणे कुठून आला आता? बाबाजीकडे आलं लय आनंद. तुम्हाला बाबाजी याला बाजरीची भाकर आणि याला ठ्यासा द्या म्हणे, ठ्यासा द्या याला, याच्या सारखं द्या म्हणे. अहो त्या भंडारकरात त्याची सुद्धा बाबाजीने वैयक्तिक व्यवस्था केली. काय बाबाजी यज्ञ याग हे सदैव चालले अन्नदान दिला. यज्ञ याग हे सदैव चालले अन्नदान दिला. हो स्वधर्म सेवा अगदी सगळे जेवायला लागले. पण शेवटी बाबाजींच्या मूर्त्या येत नव्हत्या त्या जयपूरवरून. सगळेजण जा, अरे म्हणे यज्ञ तर पेटला आहे, मूर्तीची तर ऑर्डर आहे. काही नाही म्हणे, आपला विभूतीवर विश्वास आहे, बाबाजीची विभूती घेऊन गेले नक्की मूर्त्या येतील. सगळ्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मूर्ती त्या आपाप आल्या सगळ्या बाबाजीच्या कृपेने. बाबाजीने त्या मूर्त्यांचं खूप मोठं स्वागत केलं, मिरवणूक काढली, गावामध्ये मिरवणूक झाली. आणि मग मात्र सगळ्यांना लापशी खायची होती. घडलेली कथा आहे त्र्यंबकमध्ये, लक्षात घ्या. सर्वांनी बारकाईने लक्ष द्या. जनूबाबा काय करू शकत नाही आजही, लाखो लोकांना आजही अनुभव येतोय आणि यापुढे येत राहील, कारण जनार्दन बाबा गेलेच नाही. आम्ही म्हणूच शकत नाही बाबाजी गेले. अपट दिसते अपट दिसते बाबाजी जनार्दन बाबाची मूर्ती. हो लापशी खायची इच्छा. तेवढ्यात रात्री एक ट्रक भरून गुळा आला तिथं. त्यावेळेस ते कोटे पाटील, रवसाहेब पाटील हे चार पाच विश्वस्त बसलेले होते. त्यांनी सांगितलं, भाऊ हा गुळ कुठून आला एवढा ट्रक भरून? त्यांनी सांगितलं, बाकीचं नाव बिव काही सांगायला सांगितलेलं नाही, गुळ खाली करून घ्या. एवढा गुळ खाली झाला. त्या ट्रकवाले विचारलं, अरे मालक कोण आहे? अजिबात विचारायचं नाही म्हणे, तुम्ही फक्त गुळ खाली करून घ्या. सगळा गुळ खाली करून घेतला आणि सगळे अचंब झाले की भरकंटे ट्रक निघून गेला. दुसऱ्या दिवशी बाबाजींनी सांगितलं, भो देवाचं काम देव करतो, गुळ कोण देतो तेच कायला विचारी द्या. मग सगळ्याच्या ट्यूब पेटल्या. जनार्दन बाबा काय करू शकत नाही. करीने ते काय नोहे महाराज, करीने ते काय नोहे महाराज, वरी पाहे बीजा सुदांगी, वरी पाहे बीजा सुदांगी, करीने ते काय नोहे महाराज. Ah!
सुरू झालं. पहिल्यांदा तुम्हाला काही वर्षापूर्वी कोरोना काळात काय वाजायला लावली ती टाळी आणि थाळी का वाजायला लागली काय वाजायला पहिली टाळी आणि नंतर थाळी वाजवायलाच पाहिजे. त्याच्यामुळंच आपला लवकर गेला. बाकीच्या देशात अजून आहे टाळीचं महत्व फार महत्वाचं आहे. वाजलीच पाहिजे टाळी वाजवावी गुढी वाटती चालावी पंढरीची वाटही चालावी पंढरीची हो गुढी उभारावी टाळी वाजवावी वाटती चालावी पंढरीची पंढरीची टाळी वाजलीच पाहिजे. नाहीतर काही काही लोकांना म्हणलं टाळ तिथंच काय भाड लावली आणि इथं पाहिली कशी टाळी वाजवती म्हणून गरजेची आहे. ते म्हणाल का बर एकदा काय झालं भगवान भगवंत बसलेले होते आणि सुदामा आला. सुदामा सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरायला पांडुरंग आल्यानंतर सुदामाचं स्वागत केलं आणि मोठं ताट एवढं मोठं ताट आणि त्या ताटामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या स्वतःच्या डोळ्यातून पाणी आणि त्या पाण्यानं चरण स्पर्श सगळं धुतलं चरण धुतले भगवंताचे चरण भगवंतानं स्वतः या पाण्यानं सुदामाचे चरण स्वच्छ धुवून रुमालाला पुसले तरी सुदाम्याला राग आला. काय कारण ते म्हणाल देवानं स्वतः पाय अगदी ह्या डोळ्यातल्या पाण्यानं धुतले तरी सुद्धा मला काही वाटलं नाही. आशीर्वाद देवान पटकन नाही दिला जाऊ असा हात सुद्धा झाला नेवर. मग भगवंताने सांगितलं बघ सुदामा तुला का राग आला. सांगितलं देवा तुझं माझ्याकडे लक्षच नाही. म्हणे का लक्ष नाही हे तुला काही कळत का. म्हणे सगळ्याकडे माझं लक्ष राहतं पण तू का दरिद्र पिढीला झाला. म्हणे काय खरं सांगतो सुदामा तू भजन केलं यज्ञया केले पूजन केलं पण आयुष्यात तू टाळीच वाजली नाही आणि ज्याने टाळी वाजली नाही त्याला दरिद्री गेली नाही. मग सांगितलं की तू आता तरी टाळी वाजव. ज्यावेळेस सुदाम्याने टाळी वाजली घरी गेला तर काय श्रीमंती होती. म्हणून बाबांनो माणसाचं ह्या पत्रिकेत जरी लिहिलेलं असेल अमकं जातं फलन जातं परंतु जोपर्यंत आपण टाळी वाजत नाही तोपर्यंत हातावरच्या ज्या दरिद्री रेषा आहे त्या जात नाही आणि जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला आनंदाचा दिवस येत नाही. म्हणून टाळी वाजावं लागत. ही टाळी वाजवली की ह्या ज्या काही वाईट रेषा असतात त्या पुसून जातात आणि चांगल्या रेषा येतात आणि आपलं चांगलं मग काय सांगावं काहीच कमी पडत नाही. म्हणून बाबांनो टाळी. मग तुम्ही म्हणा थाळी का वाजावी त्याचंही सांग. ऐकायचं आहे ना टाळीचं माहीत झालं टाळी वाजवली की आपल्या सगळ्या हातावरच्या रेषा बदलतात. कारण भजनानं भाग्य बदलू शकतं पण रेष बदलू शकत नाही. भजनानं भाग्य बदलतं पण रेष बदलण्याची भगवंताच्या मुखातून भगवंताचं नाम आणि जर हाताने टाळे असेल तर हे सगळं खुडल्या जातं आणि नवीन येतं. आणि नवीन येण्यासाठी देवाचं भजन सुरू झालं का मन सक्त टाळी वाजवायची. आता थाळीचं असं आहे की जर पितळात तुम्ही दूध ठेवलं तर खराब होतं होतं की नाही. तांब्याच्या पात्रात तुम्ही दूध ठेवा खराब होणार. दही ठेवा खराब होणार. पण तेच काशीच्या पात्रात ठेवा दही खराब होतं का. तांब्याच्या पात्रात पाणी शुद्ध आहे. तांब्याच्या पात्रात पाणी अतिशय शुद्ध होतं त्याला अमृतासारखं म्हटलं जातं. तेच दही जर आपण काशीच्या पात्रात टाकलं तरी अमृतासारखं आहे. आणि चांदीच्या पात्रामध्ये दूध सांगितलेलं आहे. चांदीच्या पात्रात दूध तांब्याच्या पात्रात काय पाणी आणि दही काशीच्या पात्रात हे तीन गोष्टी लक्षात घ्या. परंतु काशीच्या पात्रातलं दूध खराब होत नाही आणि काशीच्या पात्रातलं दही खराब होत नाही. म्हणून काशीचं भांडं देवापुढं चमच्याने वाजवतो. देवापुढं कसं वाजवतो आपलं भवितव्य
जर आयुष्यातलं दरिद्र निघावं आणि रोग जावा घरामध्ये कधीच रोग येऊ नये म्हणून त्या काळात त्यावेळेस देवापुढं आरती झाली की चमच्याने ते तांबीचं ते पात्र होतं ना काशाचं ते असं वाजवायचं म्हणून आपल्या घरात रोगराई येत नव्हती म्हणून त्यावेळेस त्यांना सुचला असावं का थाळी वाजवावी आणि टाळी वाजवावी हे ते जुनं काळातलं काळ आता मात्र उद्यापासून तुम्ही टाळीच वाजवणार सांगावं लागणार नाही म्हणून ज्यावेळेस सीतामाईनं हनुमंतरायाला यायचं बंद केलं लक्षात घ्या खूप गोड आहे अगदी आपण 15-20 मिनटं बसायचं आहे अजून मग आपण एवढा गोड हनुमंतरायाचा दृष्टांत आहे कारण हनुमंतरायाचं आम्ही दर्शन घेतल्याशिवाय कधीच व्यासपीठावर बसत नाही जिथं मंदिर आहे कारण लहानपणापासून त्यांची आमची फार जोडी लहानपणी बालपणात मारुतरायाची काकडा असायचा त्यावेळेस आमचे पिताश्री पेटी होई पखवा जे असेल त्यांना ती सगळ्या कला होत्या गायन होतं पेटी बी होती आणि पखवात बी होता आणि त्या काळात बाबाजींच्या काळात पालखीजवळ बसेल असायचे या महात्म्याला शिकव त्या महात्म्याला शिकव त्या महात्म्याला बाबाजी हजार लोकातून बोलून घ्यायचे भो यांना कडवे शिकव त्यावेळेस हे जे जुने कडवे चालायचे ना खूप गोड वाटायचं धर्म करा धर्म करा त्याने देव येतील घरा त्याने देव येतील घरा त्यावेळेस आम्ही मारुतरायाच्या मंदिरात पहाटी उठलो आता फक्त एक दोनच वर्ष होतो आम्ही घरी 2-3 वर्ष पहिल्यांदा तर वास्तविक जन्म झाल्यानंतरही जनूबाबाच्याच मांडीवर होतो आणि जनार्दन बाबांनीच शिवरात्रीच्या दिवशी ते फळ दिलं होतं आईच्या याच्यात टाकून तेच फळ तुमच्या पुढे बसलेलं आहे वेगळं आगळं काही नाही शुद्ध पिता हो हो थांबा थांबा की ज्या वेळेस बाबाजींचं चाललं असं विसरून जातो म्हणून त्यावेळेस काकडा असायचा काकडा आणि काकड्याला मारुतरायाची ओवळायची आमच्याकडे हे असायचे काकड्याच्या वेळेस मारुतरायाला आम्ही ओवळायचे मारुतरायाचं फार बाबाजी सुद्धा बालपणी पाणी घाले 11 मारुती बालपणी पाणी घाले 11 मारुती भक्त मार्ग सांगे भक्ती जाण एक मुखाने बोला बोला जय 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 नर एक मुखाने बोला बोला जय 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 नर हे गावच्या संता जगती आलाज कैसा हे गावच्या संता जगती आलाज कैसा अनाथ या भक्तांनी उपदेश करतो ऐसा अनाथ या भक्तांनी उपदेश करतो ऐसा अधिक मासामधले आपल्याला 2 दिवस मिळालेले आहे आणि 2 दिवसात थोडीशी अधिक मासाची पण कथा आपण ऐकणार आहोत योगायोगाने आलो पहिला महात्म्य असा आहे की कोणीतरी दूध काढायला एक महिला चालली तिचं लेकरू तिच्या पाठीमागे चाललं होतं खूप सुंदर आहे अधिक मासाची कथा ऐका कारण आल्या अधिक मासामध्ये आपण थोडीशी कथा ऐकली पाहिजे हे तर तुम्ही दररोजच ऐकतात पण अधिक मासाच्या कथेला जास्त महत्त्व आहे पहिला प्रसंग आहे महात्म्यामध्ये की ती पुढं चालली असताना पाठीमागून लेकरू चाललं पण अचानक त्या मातेनं दूध काढताना तिला सर्पदंश झाला काय झाला नागाचा दंश झाला आणि ती जागेवर गेली तुम्ही म्हणाल ती माता कोण आणि तो मुलगा कोण ही कथा आहे ऐकण्यासाठी सगळ्यांनी ऐकलेली भागवतात पण आता चिंतन गोड आहे म्हणून आलं ती माता आणि तो मुलगा असं सांगितलं जातं की चातुर्मास आहे आणि चातुर्मासामध्ये संत सर्व गुरु पौर्णिमे ते भाद्रपद पौर्णिमेपर्यंत पुढं जात नाही लय करू कारण जमिनीतून अंकुर फुटत असतात त्याच्यावर पाय जरी पडलं तर संतांकडून ती हिंसा होते काय होते म्हणून 2 महिने कोणीही साधू लय करून फिरत नाही कधीच नाही आणि तुम्हाला 4 महिन्याचा चातुर्मास आहे संतांना 2 महिन्याचा आहे गुरु पौर्णिमा ते भाद्रपद पौर्णिमा
आता बघा म्हणून चातुर्मासासाठी संत गावात आले एका ठिकाणी एका आश्रमात आले आणि त्या आश्रमात ही माता सेवा करत होती. तिला एक मुलगा होता वडील नव्हते नसल्यामुळं तो मुलगा काय करायचा ही मुलावरून सांगतो अशी बारीक बारीक मुलं तो मुलगा काय करायचा त्या महाराज लोकांना दररोज फुलं आणून द्यायचा. पूजाला बसले बाबा बाबा फुलं घ्या ते फुलं घ्यायचे देवाला वाहून द्यायचे बाबा तुम्ही दूध नाही घेतलं दूध आणून देतो आणि म्हणून ती माता भांडे घासायची. असं करता 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 एक दिवस त्या महात्म्याला वाटलं हे लेकरू एवढी सेवा करताय म्हणून त्यांनी त्यांचा जो प्रसाद होता तो प्रसाद त्या मुलाला दिला. लक्षात घ्या आज तुम्ही जो प्रसाद खातात ना तो फार महत्वाचा आहे. ज्यावेळेस आपले साधू संत त्याला मंत्र म्हणतात आणि तो मंत्राचा स्पर्श होतो आणि तो प्रसाद तुम्ही खाल्ल्यानंतर त्याचा आनंद काय येतो तो प्रसाद खाल्ल्या खाल्ल्या त्या बुद्धीची शुद्धी झाली त्या मुलाची आणि त्या मुलाला वाटलं की आपणही या साधू संगच राहावं कारण साधूच्या संगती तरुणोपाय. आपण साधूची सेवा करो साधूच्या संगतीत राहा साधू संगच राहावा नवे नवे साधू गेले तर आपण त्यांच्या संग निघून जावं. संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपण सर तुमच्यापेक्षा त्या साऊंड सिस्टीम वाल्याचं टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. गोड आवाज दिला त्याच्यामुळे तुम्ही रात्रभर गायला लागले तर गाणार. हा गाता गळा आणि पिकता मळा हा ना. खूप खूप धन्यवाद. गोड आहे असं असलं तर आम्ही चार चार पाच पाच तास उठत नाही. हा म्हणून भाग्यवान आहे सगळं. आणि न्याय डोंगरीतलं वृंदावन नगर आणि वृंदावनचे विशेष म्हणजे आमची नाळ कुठं जोडली माहिती की आहे यांची ना आमची मेन म्हणजे निफाड कारखान्यावरती जोडलेली यांची खरी आणि आमची नाळ तिथं जोडली भक्तीची कारण त्यांनी जनूबाबा पाहिलेले होते आणि जनूबाबाच्याच कुटेवर प्रदोष चालू असायचे. तिथं सगळं भक्तमंडळ यायचं न्याय डोंगरीचं सगळे आले का मग तिथं प्रसाद घ्यायचे कारण जनार्दन स्वामींच्यासाठी प्रत्येकजण काय टाकायचे एक एक. आज सगळ्या भक्तमंडळाची आमचे पाटील साहेब अनिल पाटील साहेब त्यांनी तुमची आठवण काढली कारण त्यांच्या आईचं आज वर श्राद्ध होतं आपल्याच आश्रमात होतो कार्यक्रम आणि त्यांनी सांगितलं महाराज आज तुम्ही कुठं चालले म्हटलं आम्ही आज नेट अहो म्हणे मग माझ्या महत्वाच्या जागेवर चालले तुम्ही माझ्या लय जवळच्या लोकांकडे चालले म्हणजे महाराज मी तिकडे दोन दोन तीन तीन दिवस राहत होतो. कोण पाटील साहेब ओळखता तुम्ही अनिल पाटील. हा ते स्वतः म्हणे बाबा मी पण येतो जमलं शांतीच्या दिवशी कारण का की आता देवाच्या कृपेने परत कारखान्याचं चाक फिरलेलं आहे परत कारखाना चालू झालेला आहे आणि म्हणून परत आपल्याला नक्की तिथं यायचं आहे. सगळे कारखाने सोडून द्यायचे आणि कोणत्या कारखान्यावर निघायचं हा आपल्या आपल्या परत आनंदानं खूप भरभरटी. आता विशेष म्हणजे सगळ्या देवाची कृपा झाली तिथं आता आणि म्हणून परत आपल्या आपल्याला आपल्या आपल्या ठिकाणी नक्की या सगळ्याला आजच सांगतो. ज्या वेळेस खूप गोड आपण सांगत होतो की जीवनामध्ये किती गरजेचं आहे एवढं सांगतो की तो मुलगा ज्यावेळेस आपल्या विनंती केली की आई हिमारज लोक चातुर्मास संपले निघाले मला जायचंय त्यांच्या संग आईने सांगितलं बाळा तुला वडील नाही
तू गेला तर माझ्याजवळ कोणीच राहणार नाही. त्या मुलाला खूप वाईट वाटलं की आई मला जाऊ दे, अगं त्यांचा प्रसाद मी खाल्ला, त्यांची सेवा मी केली आणि मी सेवा करायला त्यांच्या संग जावा अशी माझी इच्छा आहे. आया काही सांगितलं बाळा काही कर पण जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तू जाऊ नकोस, नको जाऊ. त्या मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. संत हळूहळू हळूहळू मार्गस्थ होऊन निघून गेले. त्या मार्गानं ते लेकरू पाहत होत आणि एक दिवस असा उगवला की तुम्हाला सांगितलं सर्पदंशाने ती आई निघून गेली. लेकराने त्याच वाट धरली की जिथं संत ज्या रस्त्याने गेले होते त्या, आणि त्या संतांच्या मुखातून चातुर्मासाच्या कथा ऐकल्या होत्या. ध्यान केलं, धारणा केली, तपश्चर्या केली. एक दिवस स्वतः नारायण भगवान विष्णू प्रगट झाले आणि त्याला दर्शन दिलं. लक्षात घ्या, प्रत्यक्ष दर्शन दिलं. काही वेळाने ते अदृश्य झाले. लेकरू चिनभिन झालं का रे, ज्या नारायणानं आपल्याला दर्शन दिलं, ज्या भगवंताने आपल्याला दर्शन दिलं, ज्या प्रभूने आपल्याला दर्शन दिलं, ते प्रभू अदृश्य झाले. तळत आकाशवाणी झाली, बाबा हा जन्म तुझा भौतिक रत्नातला जन्म आहे, हा देह सोडून तुला पुन्हा एकदा अवतार जन्म घ्यायचा आहे. प्रलय होतो आहे, सर्व सृष्टी नष्ट होते आहे, आणि त्या प्रलय काळामध्ये हा शिष्मात्मा ब्रह्मदेवाच्या एका नाकाच्या छिद्राद्वारे प्रवेश करून अगदी अंतकरणात प्रगट झाला आणि तोच ब्रह्मदेवाचा मानस पुत्र म्हणून नारद जन्माला आला. लक्षात घ्या, संतांच्या संगतीनं काय होऊ शकत नाही. दाशी पुत्र जर नारद होऊ शकतो तर आपण संतांच्या संगतीने काय होऊ शकत नाही, म्हणून चातुर्मासातली पहिली ही कथा. दुसरी कथा आपण ऐकणार आहोत उद्या दिवसात उद्या, आणि फक्त एवढी एक छोटीशी कथा आपण पूर्ण करणार. 5 मिनिटं राहिले. सर्वांनी अगदी अंतकरणातून बाबाजींचं गोड भजन म्हणू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मिले करू. सर्वांनी बाबा तुम्हा कसा विसरू, सर्वांनी म्हणा तुम्हाय मिले करू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी माय मिले करो. बाबा तुम्हा कसा विसरो, स्वामी तुम्हाय मिले करो. 9 महिने मी गरबी असता, 9 महिने मी गरबी असता, कुटवर धीर धरू बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मिले करू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मिले. पाटीसी असता मग सरू बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय मिले करू. बाबा कारण सद्गुरूला विसरायचं नाही. ज्या गुरुनं ज्या सद्गुरूनं आपल्याला ज्ञानाचा बोध केलेला आहे, ज्या सद्गुरूनं आपल्याला आपल्या जीवनाची दिशा दिलेली आहे, ज्या सद्गुरूनं आपल्याला पाठीराखा होऊन
या भौतिक युगातून एक परमार्थिक युगाकडे आपल्याला नेलेलं आहे, ज्या अंधाराकडून प्रकाशाकडे नेलेलं आहे, ज्या या संसाररूपी भवसागरातून तरुण नेण्यासाठी सद्गुरू आपल्यासाठी नौका झालेल्या आहे, त्या नौकेत आपण बसून पहिलं तीराला निघालेलो आहोत. आणि म्हणून त्या सद्गुरूला विसरायचं नाही, त्या गुरु कृपेला विसरायचं नाही, त्या माऊलीला विसरायचं नाही. म्हणून म्हटलेलं आहे, कोरा कागद काळी रेषाई, कोरा कागद काळी रेषाई, लिहिण्यास आणले बरू बाबा. बाबाजी आमुचे गुरु बाबा, तुमा कसा विसरू स्वामी, तुमाय मिले करू बाबा, तुमा कसा विसरू स्वामी, तुमाय मिले करू बाबा. विशेष म्हणजे गुरु माऊलीची आठवण झाली की हृदय भरून जात, कारण त्यांच्यामुळंच आपण आहोत. बरोबर आहे. जसं भगवान श्रीकृष्णाचा अवतार झालेलं का नाही, प्रभू रामचंद्राचा अवतार झाला, सद्गुरु जनार्दन स्वामींचा अवतार झाला, माऊलीचा अवतार झाला, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आमच्यासाठी एक अवतार झाला, छत्रपती शिवरायांचा सुद्धा अवतार. ते आहे म्हणून आम्ही आहोत. ते नसते तर कशाचं स्टेज, सगळ्या मंदिराचे कळस गेले असते आणि सगळ्याला कानात बोट घालावं लागले असते. परमेश्वरानं छत्रपती शिवरायानं भगवान शिवाचा हा अवतार आहे, म्हणून आपल्याला हा आनंद आज मंडपात येतोय. आठवण येते मडामडातून भगवाजे दिसल्यावर, भगवाजे दिसल्यावर, जात पात ना धर्म बाळगला सगळा माणूस दीवर, सगळा बाबा दीवर, एकच इच्छा पुन्हा जन्मया भक्ताच्या हृदयावर. एकच राजा इथे
या मुलांनो राजन आणि समाधी कुठे आहे रायगड बरोबर आहे अरे वा लेकराचं खरंच कौतुक करा आई अशीच करते ना हा संत पण आईच असते हे बघा संत एक आई वडील सोडतात काय करतात एक आई ज्यावेळेस म्हणते ना जा बाळा संन्यास घे पण त्या संतांना गावागावात आई मिळते लक्षात घ्या प्रत्येक गावात आई मिळते प्रत्येक गावात बहीण मिळते ताई मिळते कारण का एकाचा त्याग केला ते अनेक आई त्याच्या समोर उभा राहते रायगड बरोबर आहे का ना शिवनेरी बघा किती आहे म्हणजे रायगड आणि शिवनेरी शिव आणि पुढचं रायचं काय शिव राय बघा ना गडाचं नाव शिव राय म्हणजे इथं गडालाच काय केलं किती गोड त्याचं चिंतन केलं तर खूप मोठं होईल पण आपल्याला एवढं आहे की आयुष्यात जसं सीतामाईनं काय केलेलं इकडं एवढं लक्षात राहणे तर विसरून जाशाल तुम्ही रस्ताच बंद केला कोणाचा हनुमंतरायाचा एवढं पूर्ण करू आणि मग निघू रस्ता बंद केल्यानंतर मारुतरायांना विचार केला की प्रभू आज नो एंट्री देवाने सांगितलं बघ मला फक्त जांभळी वाज जांभळी आली मग मग काय करायचं मग चुटकी वाजायची काय करायची जांभळी आली की चुटकी वाजायची आता विचार करा जांभळी येणार केव्हा आणि चुटकी वाजायची केव्हा बरं प्रभूने थोडस असं पाहायला गेले का मारुतराय जे उड्डाण करायचे या बाजूने येऊन बसायचे जिथं लोक बसले जागेवर परत प्रभूने थोडस अशी मान केली की मारुतराय जे उड्डाण करायचे ते इकडं कारण देवाचं मुख असं झालं की मारुतरायला वाटलं केव्हा जांभळी सीतामय म्हणे डोक्याला त्रास झाला पहिलं बरं होतं चरणाजवळ येत आता उड्डाण सगळे जेवढे बसलेले तेवढ्याच्या भोकंदी कसा अवघड झाला असत मारुतरायानं विचार केला की नाही असं पाहिलं जय श्रीराम असं पाहिलं इकडं पाहिलं जय श्रीराम एक सुद्धा पहिले तरी जवळ येत होते बसायला एक उड्डाण उड्डाण करून करून सीतामाईला वाटलं आता हातालाही खेळ झाला आता आपण उगाच उद्योग करून घेतला नसतानी आता हा रॉंग नंबर लागला सीतामाई विचार करीत बसली संध्याकाळचा वेळ झाला आणि संध्याकाळी देव आरामाला चालले हे निघाले पाठीबाग सीतामाई कुठं चालले तुम्ही म्हणे मग देवाला कधी जांभळे येणार मग मला कस काय कळेल चुटकी वाजायला मारुतरायाला सांगितलं देवा अगे म्हणे सीतामाई येऊ दे नाही नाही म्हणे मारुतराय मग मारुतराय झाले वर जाऊन बसले कुठं वरती गेल्यानंतर मग मारुतरायाला वाटलं आता ही जांभळी येणार कधी ना आपण चुटकी मारणार कधी मारुतरायाने जे भजन केलं भगवंताचं जी चुटकी वाजायला सुरुवात केली काय सांगा सगळ्यांनी मारुतरायचं भजन सुरू झालं सामील व्हा मारुतराय स्वतः भजन करताय आपण त्यांच्याजवळ जाऊन बसा मारुतरायाजवळ आणि आपण सुद्धा एक रूप होऊन भजन करायचं टाळी वाजता वाजता जय जय राम श्रीराम जय राम
तुम्ही कुठं झोपले? कुणी झोपले का? आला कोणाला डुकला? येऊ शकत नाही. आणि मग आला तर त्याचं काय काम आहे? येत असेल कोणाला कोणाला जो जोळे जो जो रे हरी हो. आणि नाही येऊ शकत. महारुद्रायाचं रात्रभर भजन आणि नेमकं देव सकाळी उठले आणि देवाला जांभळे आले. पण असं होतं की महारुद्राय जोपर्यंत जांभळे आल्यानंतर जोपर्यंत चुटकी बंद करत नाही तोपर्यंत तोटबंद होत नव्हतं. आता हा विलासच सापडाना पण आला. सगळे आले. शेतामय म्हणे काय झालं? बरं आ केलं म्हणतो सांगतोही ना आमचं काय ठरलं काय सांगत. आ शीताबाई आ काय झालं काय तुम्हाला? बंद करा ना. विलाजच नाही त्याला. तेवढ्यात लक्ष्मण जी आले. पाहिलं लक्ष्मण झाले आपल्या बाहेरचं खेळ्या हे काही आपण करू शकत नाही. सगळे आले. सगळेचे सगळे आले. गुरुवर्य वशिष्ठ ऋषी आले. गुरुदेवांचं आगमन झालं. जिथे गुरुंचे आगमन होते सर्व परिसर पावन होते. जिथे गुरुंचे आगमन होते सर्व परिसर पावन होते. पवित्र जगाची निघाले 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 आले गुरुदेव. सीतामाईने हात जोडले. गुरुदेव वशिष्ठ मुनी नमस्कार करते. पदर पसरून हात जोडले. एक कायद असे आहे गुरुदेवाने सांगितले संकट कटे मिठे सब पीरा जो सुमेरे हनुमत बल पीरा. हनुमत कुठे? त्यांनी सांगितलं आम्ही रात्रीपासून शोध घेतो सागर सापडायलाच तयार नाही न घरात न कुठं न कुठं. नाही म्हणे त्यालाच शोधा कारण तिथंच संकट आहे. हे सगळं मोठं संकट कटे मिठे सब पीरा. मग कुठे 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 पाहत होते बादर वर जाऊन बसले होते. श्रीराम चुटकी चालू. जय जय राम श्रीराम जय जय. भजन चालू होत. भजन भजनात आनंद घेत होते. उठत पाहिलं एक वरती आहे या खाली. जय श्रीराम खाली प्रभू रामचंद्राच्या पुढं. भगवंताचं काय होतं? भगवंताचं आ होतो. आणि तेवढ्या तळ्यात पाहिलं अरे देवा या चुटकी मुळ. आणि त्यावेळेस चुटकी बंद झाली. देवाचं आ बंद झालं. देवाने सीतामाईने सांगितलं देवा आजपासून तुमच्या चरणाजवळच राहू द्या. शरण शरण हनुमंता तुमा आलो राम दूता आलो राम दूता तुमा आलो राम दूता. काय भक्ती जाचा वाटा काय भक्ती जाचा वाटा काय भक्ती जाचा वाटा काय भक्ती जाचा वाटा. मय रावा व्यासो बटा मद रावा व्यासो बटा मद रावा व्यासो बटा मद रावा व्यासो परत शरणाजवळ गेले. चरणाजवळ गेले. बाबा हो जो चरणाजवळ राहतो तो चरणाजवळच राहतो. जो चरणापासून दूर जातो तो दूर गेला. जो मन राम चरण सुखद जो राम आरतीसाठी सर्वांनी जागेवर उभारायचं आहे. बाबाजींची आरती होईल.
आरतीला सुरुवात स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करो न्यार जंचारु दय प्रभु नाम करी जय स्वयं चारी नाम स्वामी करे भक्त परमा हुए रई तलुणे उदणे हुए बदलुणे परिना चिंतावय चिति प्रेम करो न्यार सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करो न्यार काडुनी वस्ती शिवालय पौनगिरि स्वामी जनार्दन प्रेम बोध चरणी नाम करी प्रभु प्रेम करो न्यारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करो न्यारती की जय हनुमान Thank you.
Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare.
ماذا ستكي راكما كي ماذا سچندر يتر پوروه ساندھا سنتي ديوه امراجا دي راجا اپرسايا ساگلی نمو وي وي شرمناي سمي کامان کام کاما يوي يو كاميشفر وي چرنانتا تو كبير آي وي شرمنا يو مهاراجا ينوا ويشفد جكتدو بشفد مكو بشفد وارد بشفد سباد سمبهو بيادم سواب تيري دياوا بھومي جن ين دي وي کام نادا سگند پشپاني يتا کالا بواني جام पुष्पांजलि मयदत्तम रोहाणि परमेश्वर पार्वती पत्यार नवादे गोपाल कृष्ण भगवान त्रिदेव दत्ता 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 लक्ष्मण सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज सर्वदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज स्यावर रामचंद्र संकट वचन